किंवा पॅकर वरली, मुंबईच्या अगदी सात टापूंमधून एक टापू म्हणजे वरली, आणि वरली म्हटलं तर आपली परंपरा जोपासणारा बर्ली हा भाग आहे मुंबईचा। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, परत एकदा त्याच पद्धतीनं अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण, धावसंख्या वाचवणं म्हणजे विजयाच्या सीमारेषेकडे उत्तम मार्गक्रमण करणं, तेच करताना दिसतायत वरलीचे क्षेत्ररक्षक। इथं मात्र अद्विक, अक्षयजी सकपाल यांची टीम आहे अद्विक। या वेळेला फलंदाजी मार्गवर सज्ज साई, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करतायत। अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय बिनबाधेच्या घरात। येस, अगदी वरली म्हटलं तर गोळफादेवी शंकर नाखवाही अगदी वरली गावात असायचे। माझंही बरंच वर्ष अगदी आदर्श नगर सेंचुरी बाजारमध्ये कैक वर्ष या वरलीशी संबंध राहिलेले आहे, जिकडं संदेश नार्वेकर म्हणून अगदी माझा चांगला मित्र वरलीमध्ये असायचा। ज्या वेळेला गोपीनाथजी मुंडे यांच्या गाडीवरती एक गाडी चालक म्हणून कामगिरी करायचा, काम करायचा, तर वरली या टीमकडून खेळणारा हा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे नितीन पंचांच्या डाव्या हातानं। ओ, विशिष्ट उंची दिली, टोल होण्याचा प्रयत्न होता, मात्र या वेळेला अनसक्सेस, अयशस्वी झाला। एक धावसंख्या पूर्ण केली, धावसंख्या वधारली गेली, धावसंख्या धावपटलावरती तीनच्या घरात। येस, वरलीमध्ये अगदी चक्री अंडरलाईन। ऋषीच्या लगत हा मात्र चेंडू अडवला गेला, मात्र एक धावसंख्या काही रोखू शकले नाहीत। आपण पाहिलं तर अद्विक या टीमचं एक 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 अशी वाटचाल सुरू आहे, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील वरली टीमकडून आलेला गोलंदाज नितीन। खर तर सर्व प्रेक्षकांना परत एकदा महत्वाच्या सूचना दिल्या जात आहेत की कॅमेरामन आमचे दोघेही आहेत श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटचे, त्यांना प्लीज डिस्टर्ब करू नका, आणि त्यांना अगदी वेगवेगळ्या प्रकारचे क्षणचित्र टिपता येईल, किंबहुना प्रेक्षकांवरती, कारण कॅमेरानं बराचसा खेळ सुधारला असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही। कॅमेराच्या समोर जाताना, फेस होताना आपण प्रॉपर आपल्या ड्रेसिंगमध्ये आहोत का, आपण प्रॉपर शूज परिधान केलेत का, या सर्व गोष्टींकडे प्रत्येक खेळाडू काटेकोरपणे लक्ष देऊ लागला, आणि मग क्रिकेटचा दर्जा वाढवण्यामध्ये लाईव्ह इव्हेंटचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे मित्रांनो। तर या वेळेला आपण पाहू शकाल, पहिला षटक संपला जातोय, धावसंख्या धावपटलावरती आहेत बिनबाद चारच्या घरात। आणि तदनंतर चिंट्या रेड्डी, मला आठवतोय चिरनेरच्या मैदानावरचा तो सामना तिरंगा चषकाचा, एक अति आपल्या पल्ल्यात घेतला होता या चिंट्या रेड्डीनं। नागावचं तेही एक वैभव आहे, त्यांनाही अगदी रिक्वेस्ट असेल आपण मंचाकडे या, आणि अगदी आपण पाहतोय की आता 14 मे हा उजाडला जातोय, आणि उपस्थित असणाऱ्या सर्व शंभू भक्तांना माझ्या छत्रपती संभाजी राजा जयंतीच्या, महाराजांच्या जयंतीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत। दोनच राजे इथे जन्मले या पावन भूमीवर, एक त्या रायगडावर, दुसरा त्या पुरंदरावरती। 14 मेला अखंड हिंदवी स्वराज्याचा स्वराज्य रक्षक जन्मास आला तो दिवस म्हणजे 14 मे। परत एकदा या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या भरभरून लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सुद्धा माझ्या शंभू भक्तांना मनोमन शुभेच्छा आहेत आज शंभू जयंतीच्या। तर या वेळेला अगदी या वेळेला गोलंदाजी चक्री अंडरआर्म म्हणून, ओ अवांतर चेंडू, आणि वरली याच गोलंदाजीसाठी मित्रांनो फेमस आहे, ज्याप्रमाणे वसई केळ्यांसाठी, नागपूर संत्र्यांसाठी, माझं उरण 52 कशी सोन्यासाठी, तसं अगदी वरली या अशा गोलंदाजीसाठी फेमस आहे, आणि तो इथं पाहायला मिळतोय। ओ दिला, परंतु या वेळेला अवांतर 1+4 ऐन शंभू जयंतीला मिळालेला 5 धावांचा बोनस आहे अद्विक स्पोर्ट्सला। आणि अगदीच नितीन माळी, कोण विसरणार त्या गोलंदाजाला ज्या गोलंदाजानं कैक मैदानं गाजवली,
क्रिकेट विश्वातील ते एक फार मोठं नाव आणि या वेळेला अद्विक स्पोर्टला 5 धावांचा बेनिफिट बोनस प्राप्त झाला धावसंख्या धावफळावरती एक षटक आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 घरात दर्जेदार गोलंदाजी परंतु ती गोलंदाजी नियंत्रित असणं गरजेचं आहे नुसतं गोलंदाजीला वेग असणं गरजेचं नाही तर गोलंदाजी नियंत्रित असणं गरजेचं आहे त्या वेळेला खऱ्या अर्थाने खेळ हा आपल्याला अतिशय सुंदर चक्रीला चक्रीवादळाप्रमाणे अगदी दिशा दिली आणि स्क्वेअर लेग कडे माफ करा फाइन लेग कडे जणवा लगावलेला आपल्या बॅट मधून अलगद हलवारपणे लगावलेला चौकार धावसंख्या धावपटलावरती 14 एक चेंडू संपला दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 7 चेंडू आणि 14 धावसंख्या धावपटलावरती लागल्यात 8वा चेंडू म्हणजे वैयक्तिक कोट्यातील दुसरा चेंडू ओ हाय चौकार गोलंदाज जेवढा चतुर तेवढाच चाणाक्ष फलंदाज असं म्हटलं तर वावग ठरलं जाणार नाही गोलंदाजीला आपण कशा प्रकारे सामोरे जावं म्हणजे गनिम किती हुशार असला तरी त्याला टक्कर देण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे त्या फलंदाजाने दाखवून दिलं त्याचं स्किल त्याचं कौशल्य काय आहे बाज की नजर अगदी ओह या वेळेला एक तेरा तो एक मेळा या वेळेला 2 चौकार आले खरे परंतु तिसऱ्या चेंडूवरती उडवली दांडी केला गोल या वेळेला जाणारा फलंदाज बॅक टू पॅवेलियन इव्हेंट 6948 फॉलोअर्स आहेत आणि अगदी आपण पाहू शकाल की फक्त 52 फॉलोअर्स आहेत ना तर 7000 पल्ला माझा समर्थ लाईव्ह इव्हेंट हा चॅनल अगदी नक्कीच करणार आणि येत्या काही दिवसांनंतरच 1,00,000 फॉलोअर जणू आपल्या समर्थ लाईव्ह इव्हेंटचे होतील जर तुमचा सर्वांचा उदंड प्रतिसाद फुलटॉस चेंडू परत एकदा सुंदर मारण्याचा प्रयत्न फलंदाज झालेला नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती चांगल्या प्रकारचा खेळ होता इथं पाहिलं आपण कालचा एक सामना झाला त्याही वेळेला अगदी सांगितलं मी की ज्या वेळेला सर्व विकेट्स ब्लॉक करून खेळणारा खेळाडू असतो त्यावेळेला त्याला जर लेग स्टिकवरती जर गोलंदाजी केली तर गोलंदाजी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी ठरू शकेल किंबहुना आणि मात्र हा परत एकदा नशिबाचा चौकार दैव देतो आणि कर्म नेतो आहे अशा प्रकारचं अगदी झालं काहीतरी गोलंदाजाला जिथं 1 धाव संख्या होती त्यावेळेला मात्र इथं 4 धाव संख्या 5 धाव संख्या मिळतात म्हणजे 5+5 या षटकामध्ये 2 पंजे या स्कोरबोर्ड वरती दिसत आहेत कारण फलंदाज त्यावेळेला होता फलंदाजी मार्क वरती नितेश आपल्या कोट्यातील निर्णायक शेवटचा चेंडू जलद गतीचा गोलंदाज गोलंदाजीचा नमुना नजराणा आणि भेदकता आपण पाहिली वरलीची खासियत ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एखाद्या फुलपाखराला पकडावं त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न जरी फसला असला तरी त्यावेळेला मात्र धावसंख्या काही प्राप्त झाल्या नाही आयत्या स्थितीमध्ये स्कोरबोर्ड वरती असणारा स्कोर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 लॉस ऑफ 1 विकेट्स 1-23 अद्विक स्पोर्ट्स 23 धावसंख्या धावपटलावरती खर तर आजची रात्र म्हणजे या क्रिकेटच्या मोठे नागाव मधील मैदानावरती रत्नागिरी पासून ठाणे पासून रायगड पासून मुंबई पासून नवी मुंबई पासून काही खेळाडू आपल्याला अंडरआर्म क्रिकेट जगतातील पाहायला मिळतील दिग्गज खेळाडू आणि मात्र त्यातील आता काही खेळाडू बघितले कालही आपण विश्वजीत ठाकूर मोठ्याला या मैदानावरती धुर्वीत मात्रेला बघितलं जीवित मात्रेला बघितलं असे काही मोठमोठे खेळाडू काल या मैदानावरती खेळले ओ अमर्यादित खऱ्या अर्थानं मर्यादा उल्लंघन केली परतावं लागेल या फलंदाजाला बॅक टू पॅव्हिलियन
करण्याचा प्रयत्न यशस्वी होता, परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला झाला नाही। याही चेंडूवरती शून्य या धावसंख्येची मोहर लागली। हो, परत एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेगबाईच्या स्वरूपात एक धावसंख्या प्राप्त होतोय। क्वालिफाईड ऑफिशियल पंच इशारा देत आहेत, एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 28 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 28। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। तिसऱ्या षटकातील आत्तापर्यंत 4 चेंडू झालेत, 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो। ओ नाईस, रिव्हर्स टॅप केला, आपल्याला देणार हा चेंडू 4 धावसंख्येबरोबर 3 दशक आणि 2, 32 धावसंख्या धावपटाळावरती, 2 बाद 32। अद्विक स्पोर्ट्स वरली टीममधून किंवा पॅकर वरली। ओ परत एकदा मारण्याचा प्रयत्न, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय, स्वैर मारा, दूषित मारा, खराब मारा, एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय डबल थिरी 33। परत एकदा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पिरवाडी बीच एंडकडून जाणारा चेंडू, क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत, अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय। खेळ जरी मंद आणि शांततेत असेल तरी स्मशान शांतता कोणाला तरी खाऊन जाणार, पाहायचंय काय होतोय। इथंही अतिशय सुरेख, तू तू माय माय करता करता परतावला गेलिया फलंदाजाला, बॅक टू पॅवेलियन। मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं। धनंजय, परत एकदा अवांतर, बॅक टू बॅक दुसरा अवांतर, दुसरा स्वैर मारा, 36 धावसंख्या, विरोधाभास दाखवणारे 2 अंक स्कोर बोर्डवरती येत आहेत, 36, 3 दशक आणि 6 धावसंख्या धावपटाळावरती। स्वर्गीय मनीष म्हात्रे स्मृती ट्रॉफी 20-23, इथं मात्र धनंजयच्या बॅटमधून आलेला एक ब्रँड आहे दर्जेदार चौकार, या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटाळावरती 40 4 दशकांमध्ये, 36+4, 40 धावसंख्या धावपटाळावरती आहेत। या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे गोलंदाजी, आणि त्याचबरोबर जर आपली उत्तम असेल तर 4 षटकांमध्ये 36 40 42 धावसंख्या पुरेशा आहेत या मैदानावरती, परंतु तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, कारण एवढ्या 30 यार्ड सर्कल नसावा कदाचित, आणि 30 यार्डचा सर्कल नसतानासुद्धा 10 क्षेत्ररक्षक लावले जात आहेत। हा मात्र आपल्या बॅटमधून आलेला फाईन लेगकडे एक सुंदरसा देखणा चौकार, धावसंख्या धावपटलावरती 44 44, 2 चव्वे 2 चौक, अगदी 4 अंक स्कोर बोर्डवरती येत आहेत। हो, अतिशय सुरेख मारलं जातोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आणि या क्षेत्ररक्षणाबरोबर आपण पाहू शकाल एक धावसंख्या पूर्ण केली गेली, एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 45 जागरात। या षटकातील निर्णायक सेकंड लास्ट टू गो, 5वा चेंडू, निर्णायक 5वा चेंडू। हो, गॅप शॉट या वेळेला म्हटलं जातोय, अतिशय सुंदर असा फटका, आणि या फटक्यानं दिले मात्र 4 धावसंख्या, या 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 49, म्हणजे अर्धशतके केलीसाठी सांघिक फक्त 1 धावसंख्या अपुरी आहे, ती म्हणजे अद्विक स्पोर्ट्सला। आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, आणि निश्चितच आपण पाहू शकाल की इथं मात्र संपला जातोय 4 षटकांचा खेळ,
धाव संख्या अद्विक स्फोट की स्कोर बोर्ड वरती दिसतो 49 50 धाव संख्येचा एक टार्गेट एक आव्हान उभे केले जातोय तो किवा पॅकर वरली या संघापुढे। टीम मैदानात उतरेपर्यंत त्यांनी टीम कोणती पॅक केलेली आहे हे अजूनपर्यंत गुपित असतोय हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। आणि एवढं असून सुद्धा कैक टीम या टीमची नावं बघून अगदी काही टीम या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरल्या नाहीत तर खरं तर हेच एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो। परत एकदा सांगायला मला एक आवर्जून ज्याचा उल्लेख करावा असं वाटतोय आता एक सामना अगदीच आपला मुंबई गणेश मंडल मुंबई ओपन खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल की एक सामना अगदीच अलगत रद्द करावा लागला तर रद्द करताना जी टीम कल्याणमधून आली होती ग्रामीणमधून ती खेळण्यासाठी आपला हा जरी ग्राउंड ही क्रीडानगरी ही प्रतियोगिता ही शृंखला सोडून गेली असेल तर येता वेळेस त्यांना ओपनचे सर्व खेळाडू आणले आयोजकांनी तात्काळ जाताना त्यांना अगदी त्यांना दिलेली जी ॲडव्हान्स रक्कम होती ती संपूर्ण फीस त्यांना परत केली आणि सांगितलं की पुढच्या वेळेला येताना मात्र अशी चुकी करू नका। म्हणजे एवढा मनाचा मोठेपणा आज स्वर्गीय मनीष सदानंद म्हात्रे स्मृती ट्रॉफीमध्ये संयोजकांनी दाखवला। इतरत्र ठिकाणी कोणत्याही प्रकारची जर चुकी आपल्या संघाची असेल तर त्यांचा ॲडव्हान्स किंवा त्यांची इतर रक्कम ही परत केली जात नाही। खऱ्या अर्थानं हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा निर्णय आणि खरं तर कौतुक आहे आयोजकांचं या अशा निर्णयाबद्दल। चला तर आपल्याला परत एकदा घेऊन चालतो मैदानावरती 24 चेंडू 50 धावांचं आव्हान। रोहन स्ट्राईक हँडकडे आणि दीपेश नॉन स्ट्राईक हँडकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयवन जय गणेश श्री गणेश मंडल मुंबई आणि केबी स्टार रत्नागिरी। हो सरते शेवटी जिंदगी के साथ भी सामन्याची सुरुवात ही सुंदर चौकारानं श्री गणेश आलेले आहेत तर रत्नागिरी टीमला आलेत का। चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे म्हणजे या प्रतियोगितेतील साखळी शेवटच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय याच्यानंतर फ्रेश सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार नाही। तर चला शेवटचा सामना म्हणजे कुठला तर साखळी शेवटचा सामना असेल रत्नागिरी विपक्ष केबी जय श्री गणेश मंडल मुंबई। ओ सर ते शेवटी इथं मात्र कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली। ग्रामीणमधून खेळताना एक गाव एक टीम आणि म्हणूनच कल्याणची टीम अगदी त्यावेळेला तात्काळ तिला ही स्पर्धा सोडावी लागली परंतु सोडताना मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचं आज इथं आल्यानंतर त्यांची सर्व जी रक्कम म्हणजे काही कसे निर्णय सांगेन मी या स्पर्धेचे ऐन वेळेला आयत्या वेळेस रत्नागिरी या संघाच्या संघनायकानं नाणेफेकीचा कौल जिंकला। ओ अप्रतिम मला आठवणीत आला परत एकदा तोच कल्याणचा राहुल चिले ज्यानं बॅक टू बॅक दोन चौकार लगावले होते रोहन चिले आणि अगदी त्या रोहनच्या बॅटमधून आता तीच मात्र अदाकारी आपल्याला पाहायला मिळतोय ती रोहन खरं तर रोहन भोसले। सध्या वादळ सुरू आहे असं वाटतो या मैदानावरती रोहन या नावाचं आणि ओवरमला सुद्धा आपण रोहन भोसलेला पाहतोय की ज्याच्या बॅटमधून मोठमोठाले फटके तोच रोहन ओवरली टीम मधून खेळताना यावेळेला गोलंदाजी मार्कवर असणारा गोलंदाज अतिशय सुंदर अप्रतिम जवळ दिसला चेंडू नजरेची
अगदी पापणी लावतोय ना लावतोय चेंडूवरती प्रहार केला, टॅप केला चेंडूला, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, चार धावांसाठी हा चौकार। धावसंख्या धावपटलावरती 12, 3 चौकाराच्या सहाय्यानं आणि अगदी हा अनुभव आहे चिंट्या रेड्डीचा। अगोदरच 50 टार्गेट हा ज्यानं निश्चित केला होता, म्हणजे एखादा उमेदवार किती मतानं निवडून येईल हे ज्यांनी अगदी अगोदर भाकीत करावं तसं केलं चिंट्या रेड्डीनं। ओ त्रिफळाचित बाद परतावं लागेल रोहनला बॅक टू पॅवेलियन। विकेटचा एसटीआय हिट करताना दिसतोय आपल्या बॅटमधून, त्यातून अंकेश कामोटकर काल, त्याच्यानंतर आजचा मला वाटतो हा तिसरा आहे आणि अगदी आमचे स्कोरर आहेत ते पहिले अशा प्रकारचा विकेट्स, कारण फार वेळ कमी असतोय या शॉर्ट क्रिकेटमध्ये समालोचकाला, त्याच्यानंतर स्कोररला, आमच्या कॅमेरामनला, अंपायरला आणि आयोजकांना सुद्धा। तर असा हा फास्ट क्रिकेट ज्या वेळेला खेळतो तेव्हा सर्वांचं योगदान। नवीन आलेला फलंदाज, त्याची जागा भरून काढण्यासाठी रोहनचे नाव आहे हरिओम। उत्तर रात्रीतील आपण हा क्रिकेटचा खेळ अनुभवताय, पाहतायत स्वर्गीय मनीष म्हात्रे ट्रॉफी 2023। धावसंख्या धावपटलावरती 13। खरं तरी ही स्पर्धा एखादी स्पर्धा एखाद्या कुणाला तरी नवीन चेहऱ्याला मोठी करून जातोय, होईल का तसं? इथं मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। या क्षेत्ररक्षकाच्या अगदी फलंदाजीचंही कौतुक केलं गेलं। धावसंख्या धावपटलावरती 14। दुसरा पहिला षटक प्रगतीपथावरती आणि आत्ता पहिल्या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू, लास्ट टू गो। गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती जयवंत जया, ओ द विकेटनं मारा करतोय, पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, हलका सकट करण्याचा प्रयत्न, अयशस्वी। 0 धावसंख्येची मोहर लागली आहे त्या स्थितीमध्ये। धावसंख्या धावपटलावरती आहे 13। एक षटक संपलं जातोय, म्हणजे या सरासरीनं जरी वाटचाल केली तरी सहजगत्या पल्ला पार करू शकतात, परंतु विकेट राखणं हे तेवढंच गरजेचं असणार आहे। ती 14 धावसंख्या धावपटलावरती आहे आणि आपण जर पाहू शकाल तर केबी स्टार रत्नागिरी या संघानं पुढच्या सामन्याचा नशिबाचा चौकार, या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वधारली गेली। धावसंख्या धावपटलावरती 18 घरामध्ये 1-8-18, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 18। काय होणार, अवांतर चेंडूशी झुंज देताना अगदी अपील होता, परंतु अपील क्वालिफाईड पंचानं या वेळेला फेटाळला, निर्धाव चेंडूची सांगता। पुढचा चेंडू नितीन, गोलंदाजी मार्कवर सज्ज, कन्फ्यूज करायचं नाही अगदी गोलंदाजाला, अतिशय सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण तेवढंच तरबेज आणि त्या क्षेत्ररक्षकानं मात्र उत्तम क्षेत्ररक्षण केलं। परत एकदा निर्धाव निर्धाव, आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले नितीननं आणि 4 चेंडूंमध्ये एक चौकार दिला आणि 3 चेंडू निर्धाव। परत एकदा 1 म्हणजे 5 धावसंख्या आपल्या वैयक्तिक कोट्यात दिल्या। धावसंख्या धावपटलावरती 19 घरात। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, लास्ट टू गो, नितीन टू
रॉय सलामीसाठी आलेला रॉय, वन डाउनसाठी आलेला रॉय। या वेळेला रॉय फलंदाजी मार्कवर क्रीजवरती सज्ज, येणारा अस्त्र न्याहाळतोय, पाहतोय कशा प्रकारे येतोय अस्त्र। हलकासा कट करण्याचा प्रयत्न, तेवढ्यात चिथापी नक्षत्ररक्षण होतोय। शेवटचा चेंडू मात्र निर्धाव मोहर दर्शवितोय। शेवटचं अस्त्र या वेळेला अगदी निर्धाव फेकलं गेलं। दोन षटकांचा खेळ संपला गेला। धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये 2-19 घरामध्ये। आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता हे निर्णायक विजयासाठी। 12 चेंडू 31 धावांची निर्णायक विजयासाठी, म्हणजे तसं पाहिलं तर सध्या वरळी टीमला जखडून ठेवलंय अद्विक स्पोर्ट्सनं। रत्नागिरी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। जसा सामना संपेल कुणी मैदानात जाऊ नका, रत्नागिरी के बी स्टार हे लगेचच मैदानाचा ताबा घेतील। 12 चेंडू 31 धावा समीकरण सोडवायचं आहे। या वेळेला मोठे फटके, बाळू गोलंदाजी मार्क वरती, बाळू अद्विक स्पोर्ट्स मधून बाळू गोलंदाजी मार्क वरती असेल। 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता। आपण पाहताय जय गणेश क्रिकेट क्लब मोठे नागाव आयोजित दुसऱ्या पर्वातील स्वर्गीय अमित म्हात्रे स्मृती ट्रॉफी 2023। प्रकाश झोतातील या प्रतियोगितेला उदंड प्रतिसाद आहे। खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत कैक प्रेक्षक थेट प्रक्षेपणातून पाहत आहेत समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमाने। टॅप केला, परत एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौका। लवेकर तसाच एक जादूगर होता ज्याचं नाव होतं निलेश म्हात्रे। इथं जोरदार अपील करण्याचा प्रयत्न, अपील मात्र अपीलला दाद दिली गेली। परतावं लागेल या फलंदाजाला बॅक टू पॅवेलियन। तिसरा हादरा, चौथा हादरा बसताना दिसतोय वरळी टीमला किंवा पॅकर वरळी। श्रेयस नवीन आलेला फलंदाज नॉन ट्रॅक एंडकडे आणि रॉय फलंदाजी मार्कवरती। सरळ सरळ आता खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल। एक धावसंख्या पलून काढली, धावसंख्या धावपटलावरती दिसतोय 24 घरामध्ये। अजूनही 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असावी। उर्वरित चेंडूंमध्ये ओ ऑफ स्टिक उघडली गेली, या वेळेला मात्र एक्स्ट्रा उधळल्या गेल्या। परतावं लागेल या फलंदाजाला बॅक टू पॅवेलियन। अठरा चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आहेत 24 घरामध्ये। 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल। आणि या वेळेला गोलंदाजी मार्कवर निश्चितच येईल धनंजय। अद्विक स्पोर्ट्समधून धनंजय स्वतः गोलंदाजी मार्कवर येईल पंचांच्या उजव्या हातानं। आणि म्हणून मी उल्लेख केला मीत डीजे
की धनंजय आणि अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट धनंजय माने 70 रुपये आठवतील आपल्याला। तो अगदी लिंबू कलर साड़ी या सर्व गोष्टी अजरामर चित्रपट आहेत मित्रांनो। इथं मात्र धनंजयच्या या चेंडूचा खरपूस समाचार घेतला, चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर। आता उर्वरित 5 चेंडू आणि 22 धावा, 5 चेंडू 22 धावा। धनंजय गोलंदाजी मार्गवर सज्ज, तर रॉय संपूर्ण संघाचे मदार, ज्याच्या मदार खांद्यावरती आहे तोच रॉय फलंदाजी मार्गवर सज्ज। अवांतर चेंडू स्वैर मारा, व्हाइट बॉल घोषित करतायत उमेश रकवे। एक धाव संख्येमध्ये भर पडतोय, 5 चेंडू। ओ आता मात्र निर्धाव चेंडूची मोहर लागली जातोय। 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी। थोडासा महागडा, आता मात्र विजयाची सीमारेषा अस्पष्ट होऊ लागली। परत एकदा अगदी तिला स्पष्ट करायची असेल तर ओ हे फटके मात्र अपेक्षित नसणार आहेत, अमर्यादा या फटक्याने घेतली। औपचारिक राहून अगदी राहिलेला आहे मैदानावरती 1 चेंडू आणि 1 चेंडूंमध्ये अतिशय सुरेख यावेळेला मात्र चौकार येतोय, परंतु ती चौकाराची